नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासन आयोजित थेट गेट संवाद चर्चेमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील जे काही नॅशनल हायवे जातो त्या नॅशनल हायवेमधून एक रस्ता वाशीमध्ये येतो, म्हणजे मुंबईमधून जेव्हा आपण बाहेर पडतो नवी मुंबईकडे जाण्यासाठी किंवा मुंबईमधून बाहेर जाण्यासाठी टोल नाका पास केल्यावर वाशी गाव लागतं प्रथमतः, किंवा वाशी नोड लागतो, डाव्या बाजूला वाशी नोड आणि उजव्या बाजूला वाशी गाव लागतं. मात्र त्या हायवेवरून वाशी नोडमध्ये किंवा म्हणजे वाशी कॉलनीमध्ये, वाशी सिटीमध्ये आणि वाशी गावामध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक्झिट रोड नाही आहे. सध्या इथं काम चालू आहे आणि काम चालू असताना स्थानिक नागरिकांना, म्हणजे वाशीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि खास करून वाशी गावातल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. कारण की जेव्हा कोणी व्यक्ती मुंबईवरून येतो आणि वाशी स्टँडला उतरतो, वाशी गावच्या स्टॉपला, तेव्हा त्याला रस्ता ओलांडण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे आणि तो भुयारी मार्ग वापरात नसल्यामुळे, कारण की तिथं पूर्णतः गर्दुल्ल्यांनी म्हणा किंवा दारू पिणाऱ्या व्यक्तींनी किंवा तिथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था, विद्युत व्यवस्था नसल्यामुळे तो भुयारी मार्ग वापरला जात नाही आणि ह्याच्यामुळे वाशी गावातले जे ग्रामस्थ आहेत, जे नागरिक आहेत, ते सरळ सरळ रस्ता ओलांडतात हायवेचा जिथे काम चालू आहे सध्या आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागतं किंवा अपघाताला सामोरे जावं लागत आहे. त्याचप्रकारे वाशी कॉलनीमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एंट्री झोन त्या ठिकाणी नसल्यामुळे तोही, म्हणजे सर्व्हिस रोडचं काम सुरू होतं आणि तो सर्व्हिस रोडचं काम अर्धवट सोडण्यात आलं, पूर्णतः केलं नाही. म्हणजे कोणताही नॅशनल हायवे जेव्हा बनतो, टोल रोड बनतो, तेव्हा त्या टोल रोडच्या आजूबाजूला स्थानिक नागरिकांना वाटचाल करण्यासाठी, रहदारीसाठी एक प्रकारचा सर्व्हिस रोड बांधून देणं ही शासनाची जबाबदारी असताना ती जबाबदारी शासनाने पाळलेली नाही, निभावली नाही आहे. यासाठीच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील किंवा नवी मुंबई शहरातील एका संघटनेने, ज्या संघटनेचं नाव आहे नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्था, याचे अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगतजी, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन घेण्यात आलं. ते आंदोलन नक्की कोणत्या प्रकारचं होतं, त्या आंदोलनामध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची मागण्या कोणत्या होत्या, या सर्व जाणून घेण्यासाठी आपण आज नायडूजी आपल्यासोबत आहे. नमस्कार नायडूजी, आपलं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. नक्की नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्था जी आहे त्याच्यामध्ये आपलं पद काय आहे, आपलं पूर्ण नाव, आणि ह्याच्या माध्यमातून आपण जे काही आंदोलन आता हाती घेतलेलं आहे ते नक्की आंदोलनाच्या माध्यमातून तुमची मागणी काय आहे? सर्वप्रथम मी आपल्या मीडियाचा, पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर यांचा धन्यवाद देतो की त्यांनी, आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती या संदर्भात, आमचे अध्यक्ष दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली प्रेस कॉन्फरन्स NBSA घेण्यात आली होती आणि आंदोलनच्या 2 दिवस आधी घेतली होती. तर त्याच्यात आम्ही सांगितलं होतं की याचा खरं उद्देश काय आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे रोड होतो, म्हणजे महामार्ग होतात, तर तिथे तिथे सर्व्हिस रोड झाले पाहिजे, तिथे तिथे सर्व्हिस रोड असायलाच पाहिजे असं संकेत आहे. आणि बरेच ठिकाणी आपण बघतो आहे की सर्व्हिस रोड सगळ्या ठिकाणी बांधलेले आहे. पहिले सर्व्हिस रोड बांधतात, नंतर मग मेन हायवे बांधतो आपण. याचं कारण एकच असतं की ते सर्व्हिस रोडवर जे आजूबाजूचे रहिवासी आहे, महामार्गाच्या आजूबाजूचे रहिवासी आहे, त्यांचा सुरक्षा मिळायला पाहिजे आणि त्यांना येण्याजाण्यासाठी एक सोयीस्कर मार्ग असायला पाहिजे, जेणेकरून ते हायवेला समजा जायचं असेल तर ते सर्व्हिस रोडच्या माध्यमातून पुढे जाऊन आणि मग सेफ रस्त्यावर, सेफ ठिकाणी आपला रस्ता क्रॉस करू शकेल असं याचा उद्देश जनरली असा असतो आणि ते करतातच. इथे पण 2013 PWDने सांगितलं होतं, त्यांनी जे ओरिजिनल आराखडा तयार केला होता हायवेचा, महामार्गाचा, तर त्याच्या आजूबाजूला दोन्ही ठिकाणी सर्व्हिस रस्ते आहे, त्यांनी आराखड्यामध्ये पूर्ण दाखवलं होतं आणि 2013 सँक्शन पण झालेलं आहे. हे सर्व्हिस रोड कुठून सुरुवात आणि कुठे संपतात? हा सर्व्हिस रोड आपला टोल नाका, वाशी टोल नाका आहे जो मुंबईकडनं आपण येतो, तर वाशी ब्रिजच्या नंतर जो टोलला लागतो तिथपासून तर पुढे आपले पनवेलपर्यंत तो सर्व्हिस रोड असायला पाहिजे असा संकेत आहे. पण आपली मुख्य मागणी, आपण काय वाशीमध्ये शहरामध्ये राहतो, वाशी शहराचे रहिवासी आहे, वाशी गावाचे रहिवासी आहे आणि इतर रहिवासी जे ज्या करतात, बाहेरूनसुद्धा हे जे करतात, तर त्यांच्यासाठी सोयीस्कर वाशीमध्ये एंट्री पाहिजे, वाशीमध्ये येण्याजाण्यासाठी त्यांना सुविधा पाहिजे, त्यामुळे सर्व्हिस रोडची गरज आहे. तर हे सर्व्हिस रोड तिथपासून होणार आहे आणि ते नक्की आराखड्यामध्ये दिलेलं आहे सगळं.
डाव्या बाजूने पण उजव्या बाजूने ओकवाड हॉस्पिटलच्या साईडला पण दिलेलं आहे, वाशिगावच्या साईडला पण त्यांनी बनवलं आहे, आराखड्यामध्ये दिलं आहे सगळं संपूर्ण. परंतु दुर्दैवाने महामार्गाचा काम जोरात सुरू झाला आणि सर्व्हिस रोडचं काम त्यांनी मागे टाकलं. तर जेव्हा आमचे अध्यक्ष दशरथजी भगत यांना हे कळलं की महामार्गाचं काम जोरात सुरू आहे, दोन एक लेन कम्प्लीट झालेली आहे, दुसरी लेनचं काम सुरू केलेलं आहे, तर तेव्हा आम्ही आंदोलन करायचं ठरवलं. पहिलं आम्ही पत्र दिलं PWDला, त्यांच्या इंजिनियरला जाऊन, चेंबूरला त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन त्यांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं बाबा तुमचं आराखड्यामध्ये सगळं आहे आणि तुम्ही का हे सर्व्हिस रोड करत नाही, हे तुम्ही पहिलं करायला पाहिजे. तर ते बोलले की आम्ही सध्या आमच्याकडे ऑर्डर मेन रोड करायची ऑर्डर आहे आणि सर्व्हिस रोड आम्ही करणार आहोत पण कालांतराने करणार आहोत, आज सर्व्हिस रोडचा प्लॅन आमच्याकडे सध्या नाही आहे, सँक्शन झालेलं आहे पण आम्ही आज ते घेत नाही सर्व्हिस रोड. तर आम्ही मग नंतर आल्यानंतर आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतली, कारण लोकांना अवेअर करायला पाहिजे की हे गोष्टी घडत आहे, जे सर्व्हिस रोड पाहिजे तेच करत नाही, मेन रोड करत आहे. आणि एकदा मेन रोडचं काम सुरू झालं, हायवेचं काम सुरू झालं तर वाहतूक सुसाट वेगाने जाणार आहे. एकदा वाहतूक सुसाट वेगाने गेली की मग नागरिक क्रॉस कुठे करणार, रस्ता तिथे सिग्नल यंत्रणा होती ते बात केली, ते काढून टाकली, तिथे स्पीड ब्रेकर होते वाशिगावला, वाशिगावच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होते तर ते काढून टाकले. दशरथ भगतच्या माध्यमातून तीन ठिकाणी सबवे तयार झालेले आहे, वाशिगावच्या एक सबवे जो आपल्या शिवमंदिरच्या तिथे त्यांना एक सबवे आहे आणि जुना सबवे आपला आहे जो ओकवाड हॉस्पिटलजवळ आहे वाशिगाव ते वाशी शहरमध्ये जाण्यासाठी जाण्यायेण्यासाठी, आणि तिसरा हा सबवे आपण आता NBS जवळ आपण तयार करून घेतलेला आहे. पण त्याला अप्रोच रोड नाही आहे, सर्व्हिस रोड नाही आहे त्याला. समजा मुंबईकडनं ट्रॅफिक जर येत असेल तर खाली उतरायला त्याला सर्व्हिस रोड पाहिजे, तिथे व्यवस्थित जेणेकरून हायवेवर जाणारे व्हेकलला त्रास होणार नाही आणि हायवेला जाणारे व्हेकल आपल्या गतीने आपल्या जाता येणार आणि सर्व्हिस रोडमधनं आपले वाशी शहरातले जे लोक आज येणारा करतात तर त्यांना सुविधा झाला पाहिजे, त्याच्यासाठी सर्व्हिस अप्रोच रोड त्याला पाहिजे. तर कुठेच अप्रोच रोड नाही आहे, तर तो अप्रोच रोड आम्ही आंदोलन केलं होतं. आपल्या माध्यमातून आपण तुमचा धन्यवाद देतो की या सामाजिक उपक्रमाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी मिळाली. आणि 27 मेला आम्ही तो आंदोलन छेडला, त्याची पण प्रसिद्धी आपण चांगल्या पद्धतीने दिली. त्याच्यात साहेब मी तुम्हाला थांबवेल थोडं की ह्याच्यामध्ये आता वाशी गावामध्ये लोकप्रतिनिधी म्हणलं की भगत फॅमिली आहे म्हणजे तुमचे अध्यक्ष आहे, पण वाशी कॉलनीमध्ये म्हणजे लेफ्ट मुंबईवरून आल्यावर आपण जेव्हा लेफ्ट साईडने उतरतो अप्रोच रोड तुम्ही म्हणा तिथं नाही आहे, कॉलनीमध्ये जाणार सिटीमध्ये जायला, तिकडून कोणत्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला का, म्हणजे नगरसेवक म्हणा कोणत्या पक्षाचे पदाधिकारी म्हणा XYZ यांनी इंटरेस्ट घेतला का तुमच्या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी किंवा सहभागीसाठी, आणि त्यांनी आंदोलनात तुमच्या सहभागी व्हावं किंवा पाठिंबा दर्शवावा ह्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले का? फार सुंदर आपण प्रश्न केलेला आहे, उपयुक्त प्रश्न आहे. याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जेव्हा PC घेतली होती तेव्हा आमच्या अध्यक्ष दशरथ भगतनी PC सांगितलं होतं की आम्ही सर्व नगरसेवक जे आजूबाजूचे नगरसेवक आहे, दिवा गायकवाड असो किंवा किशोर पाटकर असो किंवा अविनाशजी लाड असो, अंजली वाळूज असो, हरिराम भोईर असो किंवा प्रकाश मोरे असो, या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं होतं, पत्र त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पत्र दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही याच्यात पार्टिसिपेट करा. पण खेदाने नमूद करायला वाटतं की एकही नगरसेवकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला नाही. त्याचे कारण काय असेल मला आज सांगता येत नाही, पण हा सामाजिक उपक्रम होता, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घ्यायचं कारण एकच होतं की या पॉलिटिक्स याच्यात येता कामा नये, एक सामाजिक काम आहे, सर्वांनी सहभाग घेऊन आणि चांगल्या पद्धतीने हा सर्वसमावेशक जर झाला असता तर त्याचा इम्पॅक्ट आणखी जास्त होतो. आज पण त्याचा इम्पॅक्ट भरपूर झालेला आहे आणि आमची तातडीची जी मागणी होती की सिग्नल यंत्र तिथे कार्यान्वित करायला पाहिजे, ते झाली कारवाई, सिग्नल यंत्र कारवाई झाली आहे आणि स्पीड ब्रेकरचं पण काम चालू आहे तर ते पण होईल 2-4 दिवसात. तर परंतु जर सर्व समाजसेवक नगरसेवकांनी जर आलं असतं या पार्टिसिपेट केलं असतं तर याला जास्त प्रसिद्धी आणखी जास्त त्याला इम्पॅक्ट पडलं असतं, PWD डिपार्टमेंटकडे जास्त इम्पॅक्ट पडलं होतं. इम्पॅक्ट आम्ही आमदार आणि खासदार इथले लोकल आमदार आहे, लोकल खासदार आहे, माजी आमदार आहे, पालकमंत्री आहे, त्यांनासुद्धा पत्र दिलं होतं मी तुम्ही पार्टिसिपेट करा. आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांना राजकारण काही नव्हतं याच्यात, पण खेदाने नमूद करावं असं वाटतं की एकाही नगरसेवकांनी पार्टिसिपेट केलं नाही
मला असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला बोलायचं आहे की त्यांचे नागरिक स्वतः यूज करतात ना, ज्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व जे करतात क्षेत्राचं तिथले नागरिकही ते वापरतात, त्यांच्याही सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे. अंडरपास यूज करतात आहे ते. आणि आज समजा त्यांना मुंबईला जायचं असेल तर तो NBSA जवळ तर अंडरपास क्रॉस करून वाशीगावमधनं तिकडे जावं लागते. म्हणजे वाशीगावची ट्रॅफिक तर अनावधाने वाढत आहे. तिथे ट्रॅफिक वाढतात, तिथे आणखीन एक सेफ्टीची भीती निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे जर अप्रोच रोड असता, NBSAचा अप्रोच रोड बाहेर निघून लगेच ताबडतोब हायवेला जायला रस्ता असता तर वाशीगाव मी जायचं काही कारणच नाही त्यांना. तर हे लोकप्रतिनिधी असंवेदनशील कसे काय असं मला यावेळी मुद्दाम नमूद करावं वाटतं. त्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे, कारण त्यांचे पण नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे, त्यांची पण सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि त्यांनी याचा पार्टिसिपेट करून या विषयाला महत्त्व दिलं पाहिजे होतं असं मला वाटतं. आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. लोकप्रतिनिधी तर तुमच्या ह्या सामाजिक उपक्रमामध्ये किंवा सामाजिक आंदोलनामध्ये सहभाग दर्शवण्यासाठी मागे पुढे करत आहात किंवा ते इंटरेस्ट घेत नाही आहे, मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीतून, कारण की आज आपण बघतो की रस्त्यावरचे आणि खास करून महामार्गावरचे किंवा महामार्ग लगतच्या असलेल्या रस्त्यावरील अपघात वाढत आहेत, लोकांची जखमींची संख्या वाढत आहे, जायबंदी होत आहे लोक आयुष्यभरासाठी किंवा ते मृत्यूमुखी पडत आहेत. तर ह्या सर्व गोष्टी असताना होत असताना नागरिकांची सुरक्षा म्हणून वाशी कॉलनीतली म्हणा अशी वाशीगावातून तुम्ही करत आहात, तुम्ही चांगल्या प्रकारे वाशीगावातून दशत बघत हे वाशीगावाचे ग्रामस्थ असल्यामुळे निशांत बघत असल्यामुळे त्याच्यामुळे नवीनबई सामाजिक पुनर्वसन संस्था जी आहे ती तिथलीच तिचं मूळ असल्यामुळे तिथून चांगला सपोर्ट मिळत आहे वाशी ग्रामस्थांचा. मात्र वाशी कॉलनीमधून कोणत्याही लोकप्रतिनिधीचा सपोर्ट मिळत नाही आहे. परंतु नागरिकांना, सुजाण नागरिकांना तुम्ही वाशी कॉलनीमधील किंवा वाशी शहरातील सुजाण नागरिकांना आपण तुमच्या आंदोलनामागे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या सर्व्हिस रोडच्या तुम्ही काय अपील, काय आवाहन कराल? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना, कारण आम्ही त्यांना लोकप्रतिनिधींना आम्ही निमंत्रण दिलेलं होतं, लोकप्रतिनिधींना विनंती पण केली होती तुम्ही सामील व्हा. दुर्दैवाने ते येऊ शकले नाही, त्यांचं कारण काय असेल ते मला माहीत नाही. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आणि हा एक तुम्हाला सांगतो की जोपर्यंत सर्व्हिस रोड होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन तीव्र होत राहणार, कारण सर्व्हिस रोड हे गरजेची वस्तू आहे, कोणाच्या चैनीची वस्तू नाही आहे. सर्व्हिस रोड पाहिजे म्हणजे पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की 27 तारखेला आपण आंदोलन केलं आणि 28 तारखेला एक ॲक्सिडेंट झाला, तिथे वारिया नावाचे ग्रस्त वारले. ते म्हणजे जे भीती आम्हाला मनात वाटत होती ती खरी ठरली. आणि असे किती निष्पाप लोकांचे बळी तिथे जात आहे, कारण सिग्नल यंत्रणा नव्हती, स्पीड ब्रेकर नव्हते. आता ते सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, त्यामुळे ॲक्सिडेंटला थोडासा वाळा, कारण क्रॉस करायला काही जागाच नाही आहे. खालचा जो अंडरपास आहे जे लोकांसाठी केलेलं आहे तो एकदम भयान झालेला आहे. तिथे तुम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे सगळे दुरुपयोग त्याचे होतात आहे. त्याला आम्ही सांगितलं की त्याला राग रुमटी करा, चांगल्या पद्धतीने त्याला सुशोभित करा, जेणेकरून लोक येण्या झाल्या तिथे भीती वाटणार नाही लोकांची. तर ते जोपर्यंत होत नाही सगळं तोपर्यंत हा आंदोलन आम्ही तीव्र करत राहणार, सर्व्हिस रोड करून घेणार हे नक्की आहे. फक्त एकच आता आपल्या माध्यमातून नागरिकांना आता आम्हाला विनंती अशी करावीशी वाटते की जेव्हा जेव्हा हे आंदोलन होणार, जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन लोकांना आव्हान करू आपल्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आव्हान करू, त्यावेळेस आपण याच्यात जरूर पार्टिसिपेट करा. कारण हा तुमचं एखाद्या वेळेस तुमच्या पण जिव्हाळ्याचं कोणाच्या नातेवाईकाचं जवळच्या माणसाचा मृत्यू व्हायची शक्यता आहे. तर हे टाळण्याकरिता आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं आणि हा आंदोलन यशस्वी झाला. त्या 27 तारखेचं आंदोलन आपण बघितलं आहे किती मोठ्या संख्येने आपले लोकांनी पार्टिसिपेट केलं. पण सेक्टरच्या लोकांनी जर त्याच्यात आणखीन मोठ्या संख्येने जर पार्टिसिपेट केलं, लाखोचा जर मोर्चा निघाला, लाखोचा जर रस्ता रोको झाला तर लवकर लवकर असं काम होऊन जाईल, काम होईल. तर यासाठी मी विनंती करतो आपल्या चॅनल माध्यम नागरिकांना की आपण जरूर यात पार्टिसिपेट करावा. नायडूजी, जर तुमच्या ह्या आंदोलनामध्ये, रस्त्याच्या आंदोलनामध्ये वाशी सेक्टरमधील लोकप्रतिनिधी तर आता इंटरेस्ट दाखवत नाही आहे आपण बघितलं, सुजाण नागरिकांना जर तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं असेल या रस्ता करण्यासाठी तर त्यांनी कुठे संपर्क साधणे उचित राहील? समजा आता हा आंदोलन तीव्र होत राहणार आहे, जोपर्यंत सर्व्हिस रोड होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार आहोत. तर सुजाण नागरिकांनी जर पार्टिसिपेट करायचं असेल या आंदोलनामध्ये तर त्यांनी एक नंबर लिहून घ्या, त्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करावं. त्याच्यात व्हॉट्सअपचा नंबर पण आहे, व्हॉट्सअप पण करू शकता. आणि समजा कधी काही प्रॉब्लेम असले त्याच्यासाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता.
किंवा आमचं सध्या कार्यालय मोराज मॅनर पाम बीच आपला मोराज सेंटर आहे, मोराज सर्कल आहे, त्याच्या बाजूला पाम बीच मॅनर बिल्डिंग आहे, त्याच्यात ग्राउंड फ्लोअरला आमचं कार्यालय पण आहे, तर तिथे तुम्ही संपर्क करू शकता. तर कृपा करून नंबर हा नंबर माझा 9833666949 या नंबरवर आपण मला कॉल करू शकता, आपण व्हॉट्सअप करू शकता, किंवा आणखीन काय आपल्याला संपर्क करायची इच्छा असेल ते जरूर याच्या संपर्क करा. आम्ही तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही स्वागत करू. तर अशा प्रकारे नायडू जे उपाध्यक्ष आहेत नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचे, त्यांनी वाशीची जी काय सर्व्हिस रोडसाठी त्यांचे जे आंदोलन आहे, त्यांची लढाई आहे नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून जी चालू आहे त्याच्याविषयी त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहे. त्याचप्रकारे त्यांनी वाशीतील वाशी सेक्टरमधील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही त्यांनी आवाहन केलं होतं या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी. इथल्या स्थानिक खासदार आमदार, स्थानिक माजी आमदार जे होते त्यांनाही त्यांनी आवाहन केलं होतं ह्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने सकारात्मकपणे त्यांच्या लढ्यामध्ये सामील झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की आमची लढाई तर सुरूच राहणार, कोणी लोकप्रतिनिधी यावं किंवा ना यावं तरीसुद्धा आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार आहे. आम्ही सर्व्हिस रोड जो का महामार्ग आहे, मुंबई पुणे महामार्ग आपण त्याला बोलतो, त्याला दोन्ही बाजूने म्हणजे वाशी गावासाठी आणि वाशी सेक्टरसाठी सर्व्हिस रोड बांधून घेण्याची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे आणि ती शेवटपर्यंत ते निभावणार आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. हे आंदोलन अधिकाधिक आता पुढे जाऊन जर शासनाने त्यांनी केलेली मागणी जर विहित वेळेमध्ये पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ते आंदोलन तीव्र करणार आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे, थोडक्यात इशारा दिला आहे. यासाठी स्थानिक नागरिक जे आहेत वाशी सेक्टरमधले त्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचा जो काही नंबर आहे, संपर्क क्रमांक त्यांनी तो दिलेला आहे, त्यांनी तिथं कार्यालय कुठे आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. तर सुद्धा नागरिकांनी कृपया करून अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या भविष्यामधील त्यांची जी सुरक्षितता आहे रस्त्यावरची ती किमान संरक्षित करून घ्यावी असं आम्ही ह्या माध्यमातून सुचवतो आहे. धन्यवाद.